नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर, घोडेगाव, कोपरगाव व संगमनेर येथील आजचे म्हणजे दिनांक 19 ऑक्टोबर 2022 कांदा बाजार भाव। सुरुवात करूया पारनेर येथून। आज पारनेर येथे उन्हाळी कांद्याची 12,903 क्विंटल आवक दाखल झालेली होती। त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी 300 रुपये, जास्तीत जास्त 3,000 रुपये व सरासरी 1,675 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे। तसेच घोडेगाव येथे आज 461 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली होती। त्यामध्ये 1-2 सुपर लॉटला 2,400 रुपयांपासून 2,700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळाला आहे। मोठा कलर पत्तीवाला कांदा 2,200 रुपयांपासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। मुक्कल भारी कांद्याला 1,900 रुपयांपासून 2,200 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे। गोलटा कांदा 1,500 रुपयांपासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर गोलटी कांद्याला 1,000 रुपयांपासून 1,300 रुपये क्विंटलचा बाजारभाव आज घोडेगाव येथे मिळालेला आहे। कोपरगाव येथे आज उन्हाळी कांद्याची 9,780 क्विंटल आवक दाखल झालेली होती। त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 2,363 रुपये व सरासरी 1,700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा आज मिळालेला आहे। आणि संगमनेर येथे 1,812 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती। त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी 2,500 रुपये, जास्तीत जास्त 3,131 रुपये व सरासरी 2,818 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।